मुलांनो, आज तुमचे मित्र मैत्रिणी एका नाटकाद्वारे आपल्याला नाताळ म्हणजे ख्रिसमसची गोष्ट सांगणार आहेत। ही गोष्ट नाझरेत नावाच्या एका शहरामध्ये चालू होती। ह्या शहरात एक सुंदर मुलगी राहत होती जिचे नाव मरिया होते। ती खूप चांगली मुलगी होती। तिच्या आईवडिलांना शेतात मदत करायची व घरातली कामही करायची। ती सगळ्यांना खूप मदत करायची आणि लोकांना ती खूप आवडायची। मरियेचं लग्न लवकरच होणार होता एका मुलाबरोबर ज्याचे नाव योसेफ होते। मुलगाही खूप चांगला होता। सीन वन, कुमारी मरियेला देवदूताचा संदेश। एके दिवशी मरिया अशीच देवाकडे प्रार्थना करत होती। त्याचवेळी तिकडे एक देवदूत म्हणजेच एंजल प्रकट झाला, ज्याला देवाने स्वर्गातून पाठवले होते। मरियेने डोळे उघडले तर काय, एक देवदूत पांढऱ्या शुभ्र अवतारामध्ये उभे होते। हे कृपा पावलेले स्त्री, कल्याण असो। हे ऐकून मरिया अगदी घाबरून गेली आणि हे सर्व काय असेल ह्याचा विचार करू लागली। मग देवदूताने तिला म्हटले, मरिये भिऊ नको, देवाची कृपा तुझ्यावर झाली आहे। पहा, तू गर्भवती होईल व तुला पुत्र होईल, त्याचे नाव येशू ठेव। तो एक थोर राजा होईल व त्याच्या राज्याचा अंत होणार नाही। सगळे त्याला पवित्र देवाचे पुत्र असे म्हणतील। पण हे कसं शक्य आहे, मला पुरुष ठाऊक नाही। पवित्र आत्मा तुझ्यावर येईल आणि परत्परचे सामर्थ्य तुझ्यावर छाया करी, ह्याच कारणाने त्याचा जन्म होईल। सगळे त्याला पवित्र देवाचे पुत्र असे म्हणतील। तुझ्या नातातील अलिशिवेला पण म्हातारेपणी पुत्र गर्भ झाले आणि हा तिचा 6वा महिना आहे, कारण देवाला काहीच अशक्य नाही। पहा, मी प्रभूची दासी आहे, आपण सांगितल्याप्रमाणे मला हो। सीन टू, मरिया अलिशिबेला भेटते। हे झाल्यानंतर देवदूत मरियेपासून निघून गेला। त्या दिवसातच मरिया अलिशिबेकडे धावत गेली आणि देवदूताने दिलेल्या अभिवादनाबद्दल सांगू लागली। आणि ती ऐकताच अलिशिबेच्या उजरातील बाळाने उडी मारली व अलिशिबा पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाली आणि उच्च स्वराने म्हणाली, स्त्रियांमध्ये तू धन्य व तुझे पोटचे फल धन्य। पहा, तुझ्या अभिवादनाची वाणी ऐकताच माझ्या उदरातील बाळाने उल्हासाने उडी मारली। जिने विश्वास ठेवला ती धन्य, कारण प्रभूने तुला सांगितलेल्या सर्व गोष्टींची पूर्णता होणार आहे। सीन थ्री, येशूचा जन्म। त्या दिवसात असे झाले की सर्व जगाची नावनिशा लिहिली जावी अशी कैसर ऑगस्त यांची आज्ञा झाली, म्हणजे नाव नोंदणी करायला सांगितले। म्हणून योसेफ पण बेतलेम गावी नोंदणीसाठी गेला। त्याने मरियेलाही सोबत घेतले व बेतलेमसाठी निघाले। खूप दिवस चालल्यानंतर असे झाले की मरियेचे दिवस पूर्ण भरत आले होते आणि तिकडे पोचता पोचता खूप काळोख झाला होता आणि त्यांना आराम करायला जागा हवी होती। ते जागा शोधू लागले। कोणी आहे का? आज रात्रीपुरता राहायला जागा मिळेल का? नाही, इकडे जागा नाही, पुढे जा। कोणी आहे का? आज रात्रीपुरता राहायला जागा मिळेल का? नाही, इकडे जागा नाही, पुढे जा। कोणी आहे का? आज रात्रीपुरता राहायला जागा मिळेल का? नाही, इथे जागा नाही, पुढे जा। कोणी आहे का? आज रात्रीपुरता राहायला जागा मिळेल का? नाही, इकडे जागा नाही। जर तुम्हाला पाहिजेच असतील ते आमच्या मागे गायचं गोठ आहे, तिकडे तुम्ही रात्र काढू शकता। चालेल। Oh,
आणि असं मध्यरात्री आपला तारणारा येशू ख्रिस्ताने जन्म घेतला. मरिया आणि योसेफसाठी हा खूप आनंदाचा क्षण होता. सीन 4. त्याच रात्री दोन मेंढपाळ आपल्या मेंढरांना एका टेकडीवर शोधत होते. शोधता शोधता त्यांना एक चमकता तारा दिसला. हा तारा खूप वेगळा व अगोदर कधीही न आढळणारा असा होता आणि तोच एक देवदूत प्रकट झाला. मेंढपाळांना खूप आश्चर्य झाले. तेव्हा देवदूत म्हणाला, भिऊ नका, मी तुम्हाला एक आनंदाची बातमी देण्यास आला आहे. आज बेथलेहेम गावी एक मुलगा जन्माला आला आहे. त्याचे नाव येशू आहे. त्याला जगाचा तारणारा असे म्हटले जाईल. तो घाईच्या गोठ्यात जन्माला आला आहे. जा आणि आनंदाची बातमी सर्वांपर्यंत पोहोचवा. चला आपण बेथलेहेमपर्यंत जाऊ व प्रभूने कळवलेली ही गोष्ट ती पाहू. ते लगेच बेथलेहेमकडे धावत येशूला पाहण्यास गेले. सीन 5. त्याच रात्री तीन राजे वाळवंट म्हणजेच डेझर्ट पार करून शहराकडे जात होते. अचानक त्यांच्यावर प्रकाश पडला. त्यांनी आकाशात पाहिले तर एक चमकता तारा नजरेस पडला. त्यांना येशूच्या जन्माची बातमी ठाऊक होती, पण हा तारा पाहून त्यांना खात्री पटली की जगाचा तारणारा जन्माला आला आहे. हे पाहून ते खूप आनंदित झाले. येशूच्या जन्माच्या वेळी हेरोद राजाचा राज्य होता. तो खूप स्वार्थी व दुष्ट होता. जेव्हा त्या तीन राजांनी त्यांनी बघितलेल्या ताऱ्याबद्दल सांगितले, लागलीच हेरोद राजाच्या मनात खळबळ उडाली व त्याला चिंता वाटू लागली. त्याला वाटले की आता हा जन्मलेला राजा राजासनात माझी जागा घेणार. त्यांनी लगेच त्या तीन राजांना म्हटले, तुम्ही सर्व जा व बाल येशू कुठे आहे ते शोधा. बाल सापडल्यावर आपण सर्व जाऊ, त्याचे दर्शन घेऊ व त्याची स्तुती करू. जी महाराज. राजाने त्यांना सांगितले, आपण दर्शन घेऊ, स्तुती करू. पण त्याचे खरे उद्दिष्ट येशूला मारण्याचे होते. कारण येशू त्याची जागा घेईल त्याची त्याला भीती होती. मग त्या तीन राजांनी तो तारा बघून त्याच्या मागे खूप दिवसापर्यंत गेले व बाळ येशू त्यांना सापडला. त्यांनी मरियेला पाहिले व येशू बाळासमोर नमन केले, कारण त्यांना ठाऊक होते की हा बाळ राजा आहे. त्यांनी येशूसाठी भेटवस्तू आणल्या होत्या, ज्याच्यात सोना म्हणजे गोल्ड, धूप म्हणजे फ्रँकिन्सेन्स आणि गंधरस म्हणजे मर होते. ह्या वस्तू खूप वेगळ्या होत्या, कारण अशी भेटवस्तू फक्त राजांना दिली जायची.
देवाचे घर बाई पाहू चला, चला दयाला भेटू चला। जगाचा मालक जगती आला, देवाचे घर बाई पाहू चला, चला दयाला भेटू चला। जगाचे घर बैरशिनाची लादी, मऊ मऊ गवताची अंथरली गादी। देवाचे घराला शेणाची लादी, मऊ मऊ गवताची अंथरली गादी। देवाचे घर बाई पाहू चला, चला दयाला भेटू चला। जगाचा मालक जगती आला, देवाचे घर बाई पाहू चला, चला दयाला भेटू चला। ओके special day, let's give it back to him. No Santa, snow or tree, only Christ our Lord and King was born to set us free. Hey Jesus Christ, Jesus Christ was born for you and me. To save us all from sins he came, that we might all be free. Hey Jesus Christ, Jesus Christ was born for you and me. To save us all from sins he came and brought us victory. Oh you little ones, let's correct what's wrong. Tell the world and teach for once this real Christmas song. Jesus is the way, the truth, the life he is. No matter what I'll do or say, let's sing this song for him. Hey Jesus Christ was born for you and me. To save us all from sins he came and then we might all be free. Hey Jesus Christ was born for you and me. To save us all from sins he came and brought us victory. Let's give a big hand of applause for all our children. Okay, let us give them. Very good, very good. Mm-hmm.